जर तुम्ही मागे रेलून बसलात तर ते तुमच्या अवयवांसाठी खूप वाईट आहे. तुम्ही या आसनामध्ये कितीतरी जास्त वेळ बसू शकता इतर कुठल्याही आसनापेक्षा. हे सगळ्यात आरामदायी आसन आहे. तुमची शरीर आणि मन वापरण्याची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढते. आता तुमच्या शरीरामध्ये हाडांना आराम लागतो, स्नायूंना आराम लागतो, अवयवांना आराम लागतो आणि ऊर्जांना आराम लागतो. आता समजा तुम्ही असेच मागे रेलून बसलात तर तुमच्या स्नायूंना आराम मिळेल. पण तुम्ही पहाल, जर तुम्ही असे बसलात तर नेहमीच तुमच्या सांध्यांना त्रास होईल. हे लक्षात आलंय का तुमच्या? तुम्ही एक काम करा, तुम्ही अशा सीटच्या कारमधून प्रवास करा. तुम्ही पहाल की तुम्ही इतके दमून जाल तिथे पोहोचेपर्यंत. जर तुम्ही सरळ बसलात तर तसं होणार नाही, कारण फक्त तुमच्या स्नायूंना आराम मिळाला आहे. तुम्हाला स्ट्रेच करावंसं तेव्हाच वाटतं जेव्हा तुमचे स्नायू दमलेले असतात. पण तुमच्या हाडांना ते आवडत नाही. तुमच्या हाडांना पूर्ण अडवं झालेलं आवडतं, पण त्यांना असं अर्धवट आवडत नाही, कारण हाडांवर खूप जास्त ताण येतो. मुख्य म्हणजे तुमच्या अवयवांना ते अजिबात आवडत नाही. या भागामधले सगळे महत्वाचे अवयव ते काही स्क्रू किंवा बोल्टने बसवले नाहीयेत, ते असे जाळ्यांमध्ये लटकतायत. हो ना? जर तुम्ही असं केलं तर तुमचं लिव्हर हलतं, हो की नाही? अगदी तुमचं हृदय सुद्धा ते सैल बसवलंय. सर्व प्रकारच्या गोष्टींनी ते असं बसवलंय. आता जर तुम्ही मागे रेलून बसलात, खास करून जर हालचाल होत असेल, मग तुमच्या अवयवांचं प्रचंड नुकसान होईल. कळतंय तुम्हाला? जर हालचाल होत असेल तर तुम्ही नेहमी असं बसलं पाहिजे, सरळ. मग तुमचे अवयव जरा बऱ्या स्थितीत असतात. तुम्ही अशा आसनात बसलं पाहिजे जे तुमच्यासाठी सर्वात जास्त आरामदायी असेल. जमलं तर मांडी घालून, कारण शरीर त्याच प्रकारे बनलेलं आहे. हे असं आसन आहे जिथे शरीराचा जमिनीशी जास्तीत जास्त संपर्क होईल, तर ज्यामुळे स्वाभाविकपणे प्रति स्क्वेअर सेंटीमीटर आणि प्रति स्क्वेअर इंच कमीत कमी वजन असेल, म्हणून तुमची बसून राहण्याची क्षमता आणखी चांगली होते. कारण वजन फक्त इथे येत नाही, ते सगळीकडे पसरतं. त्याच्यामुळे तुम्ही कितीतरी जास्त सहजपणे बसू शकता. अशा प्रकारे मांडी घालून बसण्याचा हेतू म्हणजे, जर तुम्ही तुमचं शरीर तयार केलं असेल तर हे बसण्याचं सर्वात आरामदायी आसन आहे. तुम्ही या आसनामध्ये इतर कुठल्याही आसनापेक्षा जास्त वेळ राहू शकता, केवळ यामुळे की जमिनीशी सर्वाधिक संपर्क होतो. याचा अर्थ वजन सगळीकडे विभागलं जातं आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे बसू शकता. योगाच्या विज्ञानामध्ये एखाद्याच्या परमकल्याणासाठीची साधनच नाही तर शारीरिक स्वास्थ्यासाठी सुद्धा उपयोगी साधन आहेत. अनेक समस्या निवारण्यासाठी आणि त्यातून बरं होण्यासाठी ह्या साधनांना आपण उपयोग म्हणू शकतो. सडिलजा. उपयोगाच्या एका भागाला म्हणतात सडिलजा. सडिलजा म्हणजे सैलपणातून उत्पन्न झालेला. हे फक्त हाडं आणि स्नायूंना सैल करणं नाहीये, हे ऊर्जा प्रणालीला सुद्धा सैल करण्याबद्दल आहे. याने तुमच्या संपूर्ण यंत्रणेला तयार आणि सक्रिय करायला मदत होते. दिशासंचलन हा एक सोपा साराव आहे हे करण्याचा. याने स्नायूंना सुद्धा कुठल्याही धोक्याशिवाय व्यायाम मिळतो. सांध्यांमध्ये अनेक ऊर्जा बिंदू एकत्र येत असतात, त्यामुळे त्यांना सक्रिय केल्याने यंत्रणेमधलं सगळं काही कृती करण्यासाठी तयार होतं. हे तीन घटक, तुमचा श्वास, तुमचा विचार आणि तुमची जागरूकता, जर योग्य प्रकारे तुम्ही यांचा एकत्रित वापर केला, यू विल सी स्लोली अ लिटल बिट ऑफ डिस्टन्स अराइजेस बिटवीन यू अँड योर बॉडी. तुम्ही आणि तुमचं शरीर यामध्ये थोडं अंतर निर्माण होऊ लागेल. जर तुम्ही आणि तुमच्या शरीर मनाची यंत्रणा एकमेकांपासून थोडी लांब उभी राहिली, मग अचानक तुम्ही पाहाल तुमची शरीर आणि मनाला वापरण्याची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढेल. जर आत्ता सध्या जर तुम्ही 1 ते 10 मोजले,
जर सर्वोच्च म्हणजे 10 असेल, जर तुम्ही या शरीरासोबत गुंतला असाल किंवा अडकला असाल, तर तुम्ही एकहून कमी आहात असं आहे ते आत्ता सध्या. जर या दोन गोष्टी वेगळ्या झाल्या तर अचानक तुम्ही ते वाढवू शकता अगदी 10 पर्यंत. तुमची शरीर आणि मन वापरण्याची क्षमता इतकी प्रचंड वाढते की इतर कुणाला तुम्ही सुपर मनुष्य वाटाल. पण मी तुम्हाला सांगतोय की हे मानवीय, हे सुपर मनुष्य होण्याबद्दल नाही आहे. हे म्हणजे हे लक्षात घेण्याबद्दल आहे की मनुष्य असणंच मुळी सुपर आहे. हो ना, मनुष्य असणं काही साधी गोष्ट नाही आहे.